एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन या विषयाच्या संदर्भात द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका कशी असणार आहे त्याच्या आराखड्याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. या आराखड्यामध्ये त्यांची गुणविभागणी, प्रश्नांची संख्या, प्रश्नांचं स्वरूप याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासायची आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील आराखडा अभ्यासलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ अभ्यासू शकता. चला तर मग पाहूयात वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन म्हणजे OCM या विषयाच्या संदर्भात प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विषय वाणिज्य संघटन व्यवस्थापन इयत्ता 11वी प्रश्नपत्रिका आराखडा हा द्वितीय सत्रातील वार्षिक परीक्षेचा आराखडा आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक, प्रश्नाचं स्वरूप, प्रति प्रश्नांचे गुण पहिल्या कॉलममध्ये दिलेत, एकूण प्रश्न किती आहेत ते दुसऱ्या कॉलममध्ये, आणि गुणांमध्ये दोन कॉलम केलेले आहेत, पहिला विकल्प विरहित गुण आणि दुसरा आहे विकल्प. चला तर मग पाहूयात प्रश्न क्रमांक 1 मध्ये कोणते प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्न 1 मध्ये खाली दिलेल्या उपप्रश्नांपैकी कोणतेही 4 उपप्रश्न विचारावेत असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून अ ब क ड इथं जे प्रश्न दिलेले आहेत यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. आणि या प्रश्नांमध्ये उपप्रश्नांमध्ये आणि या उपप्रश्नांमध्ये 5-5 प्रश्न विचारले जातील. ते 5 प्रश्न सोडवले की 5 गुण मिळतील. म्हणजे प्रश्न पहिल्यामध्ये अ हा 5 गुणांसाठी असेल, ब हा 5 गुणांसाठी, क हा 5 गुणांसाठी आणि ड हा 5 गुणांसाठी. कारण अ ब क ड असे कोणतेही 4 आपल्याला विचारायला सांगितले आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 5-5 प्रश्न असा तुमचा पहिला प्रश्न 20 गुणांचा असणार आहे. परंतु यामध्ये कोणते प्रश्न विचारावेत हे फिक्स नाही, हे आपल्यावर डिपेंड आहे. प्रत्येक शाळा महाविद्यालय आपापल्या पद्धतीने ही प्रश्नपत्रिका तयार करत असतं, त्यावेळेस ते कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची निवड करतील हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून याच्यापैकी कोणताही तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. यामध्ये पहिला प्रश्न कोणत्याही 4 म्हटलेला आहे, दिलेत आपल्याला भरपूर. मग हे कोणते आहेत हे तर आधी पाहून घेऊयात. यांच्यापैकी 4 येणार आहेत. पहिला आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, ब जोड्या जुळवा, क योग्य शब्द किंवा शब्द समूह संज्ञा लिहा, चुकी बरोबर ते लिहा, गटात न बसणारा शब्द सांगा, खालील विधाने पूर्ण करा. त्यानंतर कंसातील योग्य पर्याय निवडा, एका वाक्यात उत्तरे लिहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा, योग्य क्रम लावा. असे अ ब कड पासून ते ज पर्यंत जेवढे काही प्रश्न आता आपण अभ्यासलेले आहेत यापैकी कोणतेही 4 पहिल्या प्रश्नामध्ये विचारले जाणार आहेत. आणि ह्या 4 मध्ये प्रत्येकात 5-5 प्रश्न असे 4 जर विचारले तर त्यांचे 20 गुण होतात. म्हणजे पहिला प्रश्न आपला हा 20 गुणांचा असणार आहे. यानंतर प्रश्न दुसरा, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये 6 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. प्रश्न 6 दिले जातील, त्यापैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत आणि एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत. असे आपण 4 प्रश्न सोडवले की 8 गुण या प्रश्नाला होणार आहेत. आणि विकल्पासह एकूण 6 प्रश्न दिले जातात तर 6 × 12 गुण विकल्पासह होतात. म्हणून हा प्रश्न एकूण 80 मार्कापैकी 8 गुणांसाठी असणार आहे. यानंतर प्रश्न 3, खालील घटना
परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. तीन पैकी दोन सोडवा. तीन दिले जातील, दोन सोडवायचे. एका प्रश्नासाठी तीन गुण आहेत असे आपण दोन सोडवले की तीन दुणे सहा गुण होतात. यानंतर प्रश्न चार, फरक स्पष्ट करा. चार पैकी कोणतेही तीन सोडवा. एक प्रश्न चार मार्कासाठी आहे. फरकांचा प्रश्न चार मार्कासाठी आहे. तीन सोडवले की चार त्रिक बारा गुण होतात. यानंतर प्रश्न पाचवा आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये देखील तीन पैकी दोन सोडवायचे आहेत. एका प्रश्नासाठी चार मार्क आहेत. दोन सोडवले की तुमचे गुण होतील आठ. खालील विधाने सकारण स्पष्ट करा. प्रश्न सहावा आहे. यामध्ये चार प्रश्न दिले जातील. दोनच आपल्याला सोडवायचे आहेत. एका प्रश्नासाठी चार मार्क आहेत म्हणून दोन प्रश्नांचे होतील आठ गुण. प्रश्न सातवा आहे. खालील प्रश्न सोडवा. तीन पैकी कोणतेही दोन. या ठिकाणी देखील तीन दिले जातील. दोनच सोडवायचे आहेत. एका प्रश्नासाठी पाच गुण आहेत. दोन सोडवले की पाच जुने दहा गुण होतील. यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न आठवा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दोन पैकी कोणतेही एक सोडवा. प्रश्न दोन दिले जातील. एकच सोडवायचा आहे. एका प्रश्नासाठी आठ गुण आहेत म्हणून एकूण गुण होतील आठ. प्रश्न एक ते प्रश्न आठ असे एकूण आठ प्रश्नांची आपली प्रश्नपत्रिका असणार आहे, ज्यामध्ये आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि हे प्रश्न या वर्षीच्या परीक्षेत तरी जवळपास 99% प्रकरणांच्या खाली जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमधीलच प्रश्न येण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सर 11वीच्या वार्षिक परीक्षेच्या संदर्भातील प्रश्नपत्रिका तयार करा. तर मित्रांनो, प्रत्येक शाळा महाविद्यालय आपापल्या पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करत असतं. 12वीला मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर एकच प्रश्नपत्रिका बनत असल्याने ती आपण तयार करू शकतो. परंतु इथं शाळा महाविद्यालय स्वतंत्र आपापल्या पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करतात म्हणून एक प्रश्नपत्रिका तयार केलेली सर्व ठिकाणी वापरून ती सर्वांना उपयोगी येणार नाही. म्हणून आपण ह्यावर्षी त्या क्वेश्चन पेपर बनवलेल्या नाहीत. 12वीच्या संदर्भात आपण नक्कीच त्या बनवणार आहोत. आत्ताच्या यावर्षीच्या पेपरच्या संदर्भात जे आपण क्वेश्चन सांगितले होते ते बऱ्यापैकी परीक्षेत आलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये वाचू शकता. विद्यार्थ्यांनी त्यांना आलेले अनुभव शेअर केलेले आहेत आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपण दिलेल्या प्रश्नांमुळे फायदा झालेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून वेळ येईल त्यावेळेस त्यांना या चॅनलवरील व्हिडिओ अभ्यासून परीक्षेला जाऊन योग्य आणि चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करता येऊ शकतं. मित्रांनो, एवढे सगळे प्रश्न आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिले ते त्यांना माहिती आहे की प्रश्न येत आहेत, म्हणून प्रत्येक विषयाचे प्रश्न काढण्याचा त्यांनी आग्रह धरलेला होता. त्याच्याप्रमाणे आपण सर्व विषयांचे व्हिडिओ तयार केले होते. प्रत्यक्षात आपण अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भातीलच हे सगळे व्हिडिओ तयार करत असतो, परंतु विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण इतरही विषयांचे व्हिडिओ बनवले आणि त्यांना त्या विषयातील प्रश्नांची माहिती झाल्यामुळे फायदा झालेला आहे. हे तुम्ही कमेंटमध्ये वाचून त्यांचे अनुभव विचारात घेऊन जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पाठवा, किंवा आपल्या ग्रुपवरती असतील किंवा इतर ठिकाणी असतील, जेणेकरून त्यांनाही भविष्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल. हे सांगण्यापाठीमागचं कारण असं आहे की मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रभर परीक्षा होतात, परंतु 4 ते 5 हजारच विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचले. याचा अर्थ खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ जाणं गरजेचं होतं, परंतु ते गेलेलं नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना याचा फारसा फायदा झालेला नाही. ज्या विद्यार्थ्याला ही माहिती मिळाली त्याच्यापर्यंतच ही माहिती गेलेली आहे आणि त्याला त्याचा फायदा झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो,
त्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही त्याच्याविषयीची माहिती द्या, म्हणजे तुम्हालाही भविष्यात 12वीचा सिलेबस आल्यानंतर तो सिलेबस त्याची माहिती आणि इतर गोष्टी देखील आपल्याला सांगता येऊ शकतात. मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने एका विषयाच्या संदर्भातील वार्षिक परीक्षेचं आराखडा किंवा नमुना घेऊन. तोपर्यंत नमस्कार.